श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे सेवेकरी आज संपूर्ण भारतात आहेत। स्वामींची अनुभूती संपूर्ण जगात पोहोचवायची आहे। आजचा अनुभव हा स्वामी सेवेकरांच्या भाषेत सांगणार आहे। साधारणपणे 4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे। हा अनुभव सांगताना अंगावर काटे उभे राहतात। स्वामी महाराजांचे असे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत। असे अनुभव सांगत बसले तर एक पुस्तक लिहून तयार होईल। आम्ही नांदेडला राहतो, तर माझा हा अनुभव साधारण 4 वर्षापूर्वीचा आहे। त्या वर्षी दत्तजयंतीचा सप्ताह चालू होता। माझी दत्त महाराज आणि स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे। सप्ताहाचा मुहूर्त साधून मी माझ्या पतीला माझ्यासोबत गुरुचरित्र पारायणाला बसवले। माझा छोटा भाऊ गावाहून मला भेटायला आलेला होता। मी त्याला देखील जबरदस्ती करून पारायण करायला बसवले। आमचे पारायण खूप चांगले चालले होते आणि सप्ताह पूर्ण व्हायला अवघे 3 दिवस बाकी होते। पण अचानक घात झाला। गावाहून फोन आला की माझ्या मोठ्या भावाचा अपघात झाला आहे। आम्ही महाराजांची क्षमा मागितली आणि तातडीने निघालो। जाताना जिथे अपघात झाला ती जागा लागली। अपघात इतका भयानक होता की त्या ठिकाणी रिक्षाचा अक्षरशः भोगा झाला होता। माझ्या भावाला नांदेडच्या दवाखान्यात ICU ठेवण्यात आले होते। त्याच्या डोक्यावर जबर मार लागला होता। याही परिस्थितीमध्ये माझी स्वामींवरची भक्ती ही अढळ होती। मी महाराजांची भक्ती केली, त्यांच्यापुढे भावाची याचना केली। डॉक्टर म्हणत होते की मार इतका जास्त आहे, जीवाला धोका आहे आणि जरी माझा भाऊ वाचला तरी देखील कोमामध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे। मी व्यथित झाले होते। मी महाराजांपुढे नारळ ठेवले आणि विनंती केली आणि केंद्रातील रक्षा घेऊन दवाखान्यात गेले। रक्षा माझ्या भावाच्या अंगाला लावली। मला विश्वास होता स्वामी माझ्या भावाला तारतील। ICU भाऊ असल्याने जास्त उसंत मला नाही मिळाली। तरी देखील 2 मिनिटे त्याच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्राचा नाम उच्चार केला आणि 3 मिनिटे गुरुचरित्राचे छोटे पारायण पूर्ण केले। मी सारखी स्वामींना विनवत होते, माझ्या भावाला पूर्वीसारखे करा। इतके अवघड दुखणे, पण माझा भाऊ लवकर ठणठणीत बरा झाला। खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी। डॉक्टरांनी जे धोके सांगितले होते त्यातील काहीही झाले नाही। त्याची स्मृती शाबूत आहे। काही दिवस त्याला पूर्ण नीट व्हायला लागले, पण आज तो पहिल्यासारखा झाला आहे। स्वामी महाराज, तुमची लीला अपरंपार आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर स्वामी प्रिय भक्त हो, हा सुधाताईंना आलेला अनुभव होता। श्री स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।